विद्यार्थी मित्रो, आपलं संकल्प क्लासरूममध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 9 स्टँडर्डची मराठी कविता किंवा अभंग. तर कोणता अभंग येतो? तर तो आहे, अभंगाचं नाव आहे त्या भेटी लागे जीवा. हा अभंग कोणी लिहिलेला आहे? तर हा अभंग कोणता, भेटी लागे जीवा, हा अभंग लिहिलेला आहे संत तुकाराम महाराज यांनी. बघा, याचे रचनाकार कोण आहेत भेटी लागे जीवाचे? संत तुकाराम. संत तुकाराम महाराज याचे कोण आहेत? रचनाकार आहेत. तर संत तुकाराम महाराज कोण होते, त्यांच्याबद्दलची थोडीशी आपण माहिती आधी जाणून घेऊया आणि नंतर अभंगाला सुरुवात करूया. तर बघा मित्र हो, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, कितीतरी असे भारतामध्ये आपल्या संत होऊन गेले, महाराष्ट्रात संत होऊन गेले आणि ज्यांनी समाज जीवन पूर्णपणे बदलवलं. समाज जीवन, समाजातील लोकांना चांगल्या मार्गाला लावण्याचं काम कोणी केलेलं आहे? ह्या संतांनी केलेलं आहे. त्यातलेच एक संत होते संत तुकाराम महाराज. तर बघा, आता संत तुकाराम महाराजांबद्दलची अधिक माहिती आपण घेऊया. तर संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय आहे? कोणाला माहिती आहे संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव? तर संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव, आपल्याला फक्त संत तुकाराम जास्त करून एवढंच सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांचं पूर्ण नाम क्वचित लोकांनाच माहिती आहे. तर बघा, आता संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोलोबा अंबिले किंवा मोरे. आता यांचा पिरियड कोणता होता, त्यांचा जन्म केव्हाचा होता संत तुकाराम महाराजांचा? तर संत तुकाराम महाराजांचा जन्म होता 1608 ते 1650, म्हणजे 17 सेंचुरीमधले ते होते संत तुकाराम महाराज हे. संत तुकाराम महाराजांबद्दल अधिक माहिती जर जाणून घ्यायची झाली तर संत तुकाराम महाराज हे श्रीमंत घरातले होते, श्रीमंत घरातील मुलगा होते. त्यांचे वडील सावकार होते, म्हणजे ते इतर लोकांना कर्ज द्यायचं काम करायचे, पैशाचे व्यवहार करायचे. आणि बघा, मग संत तुकाराम महाराजांना पर्यायाने आपले वडील जे काम करतात ते काम त्यांना करावं लागलं. मग असा हा व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज हे थोर संतकवी होते. संत तुकाराम महाराजांचे खूप सारे अभंग प्रसिद्ध आहेत. तसंच दुसरे येतात संत नामदेव, संत एकनाथ महाराज. संत नामदेव महाराजांचे पण अभंग, गवळणी वगैरे प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ महाराजांचे जास्त प्रमाणात काय प्रसिद्ध आहेत? अभंग तर आहेच आहेत, पण संत एकनाथ महाराजांचे काय प्रसिद्ध आहेत? जास्त करून भारूड प्रसिद्ध आहेत. तर आज आपण बघणार आहोत संत तुकाराम महाराजांबद्दल. तर बघा, त्यांचे वडील कोण होते? सावकार होते. तर पैशाचा व्यवहार चालायचा, त्यांच्याकडे दुकान होतं, ते पण ते बघायचे संत तुकाराम महाराज. मग जीवन जगत असताना व्यवहार आणि अध्यात्म, म्हणजे भक्ती. कोणाची भक्ती? तर हे सगळे जे संत दाखवलेले आहेत इथं, संत तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, किंवा संत नामदेव महाराज असो, संत एकनाथ महाराज असो, हे कोणाचे भक्त आहेत? तर हे आपले आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे विठ्ठल, श्री विठ्ठल, विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरचे जे श्री विठ्ठल आहेत त्यांचे हे कोण आहेत? भक्त आहेत. तर असे संत तुकाराम महाराज व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील एक थोर संतकवी होते. बघा, आता त्यावेळेसचा समाज कसा होता, समाजातील लोकांचं इथं वर्णन केलेलं आहे कसा होता समाज त्यावेळेचा. तर दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. आता 1600 पिरियड म्हणजे कोणाचा पिरियड झाला? हा झाला शिवाजी महाराजांच्या काळातला पिरियड, है ना, वेळ त्यावेळचे. मग त्यावेळेस कसं होतं समाजामध्ये, नैतिकता होती का? नाही. तर त्यावेळेस दांभिक भक्ती होती, दांभिकता होती, दैववाद होता, देवावर जास्त अंधश्रद्धा होती, अहंकारी वृत्ती होती लोकांची. जे गरीब ते गरीबच, अति गरीब, आणि जे श्रीमंत आहेत ते श्रीमंतच, अशी त्यावेळेसची काय होती समाजाची अवस्था होती. मग अशा ह्या समाजाच्या अवस्था ज्या होत्या त्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांनी काय केलं, आपल्या अभंगातून संदेश दिला. कशाचा? ईश्वर भक्तीचा, भगवत भक्तीचा, विठ्ठल भक्तीचा त्यांनी काय दिला? संदेश दिला.
आणि दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. बघा, संसार करत असतानाच त्यांनी कशाची सांगड घालून घेतलेली आहे, अध्यात्माची पण त्यांनी आपल्या जीवनात सांगड घालून घेतलेली आहे. तर मग हे संसार करत असताना प्रेम, नैतिकता, करुणा व सगळीकडे ईश्वर व्याप्त आहे, सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना त्यांनी काय दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. आणि ते महत्त्व त्यांनी आपल्या अभंगातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं इथपर्यंत? बघा, आता पुढे बघू आपण. तर प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील, म्हणजे कोणाच्या, संत तुकाराम महाराजांच्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. बघा, पूर्वीच्या काळी काही बस नव्हते, ट्रेन नव्हते, एरोप्लेन नव्हते, गाड्या नव्हत्या, ना ॲटो होत्या, काहीच नव्हतं. तर त्यांना पंढरपूरला जाता यायचं का विठ्ठलाच्या भक्तीला? नाही. मग त्यांना जी विठ्ठल भक्तीची ओढ लागलेली असायची की मध्ये कधी कधी जाईल पंढरपूरला आणि कधी कधी माझ्या माऊलीला, कोणत्या माऊलीला, विठ्ठल माऊलीला डोळे भरून बघेल, याची ओढ कोणाला लागलेली होती? तुकाराम महाराजांना. म्हणून प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे. तर ही ओढ त्यांना कशी वाटते बाबा, कशी लागलेली आहे, याचे समर्पक दृष्टांत म्हणजे काही काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत आणि त्याच्यातून त्यांनी आपली विठ्ठल भक्तीची जी ओढ लागलेली आहे ती व्यक्त केलेली आहे. समजतं आहे? मग आता चला आपण बघूया अभंग. बघा, आता श्रीमद नारायण म्हणजे कोण? प्रत्यक्ष विठ्ठल. तर मग इथं संत तुकाराम महाराज काय म्हणतात? संत तुकाराम महाराज, बघा, हे प्रसिद्ध अभंग आहे, लता मंगेशकरींनी गायलेला आहे की भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज आपला संसार करत 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 विठ्ठलाची काय करतात? भक्ती करतात. कोणाशी वाईट बोलत नाहीत, कोणाशी वाईट चालत नाहीत, कोणाचं ते कोणाला कमी लेखत नाहीत, कोणी त्यांना रागवलं तर त्याचं ते वाईट मानून घेत नाहीत. तर असे हे संत तुकाराम महाराज काय म्हणतात विठ्ठलाला की हे विठ्ठला, की भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मी तर काही तुझ्याकडे येऊ शकत नाही आहे, तर तूच माझ्याकडे ये आणि मला काय कर, भेट दे बाबा. असं कोण म्हणत आहे? संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात. पुढच्या याच्यात काय म्हणतात बघा संत तुकाराम महाराज. इथं बघा त्यांनी कशाचा दृष्टांत दिलेला आहे, चंद्राचा आणि चकोराचा. काय म्हणतायत ते, की जसा पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. बघा, पावसाळा आला की कोणाकोणाला आनंद होतो, पावसाची सगळ्यात जास्त वाट कोण बघतो? चातक पक्षी. असं म्हणतात की चातक पक्षी हा पावसाचंच पाणी पितो. त्याचप्रमाणे पावसाळा आला की मोराला पण खूप आनंद होतो, कोयल जी असते कोकिळा तिलाही खूप आनंद होतो. पावसाची थोडी जरी चाहूल लागली की तिचं कुहू 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 करणं चालू होतं. म्हणजे तिला कशाची ओढ लागलेली आहे? तर पावसाची, मोराला, चातकाला आणि कोकिळेला. त्याचप्रमाणे पौर्णिमेचा जो चंद्रमा असतो, पौर्णिमेचा चंद्र कसा असतो? पूर्ण असतो. पूर्ण चंद्राचा उजेड सगळीकडे पसरलेला असतो. असं मानतात की चकोर नावाचा जो पक्षी आहे तो पौर्णिमेच्या चंद्राचं शीतल चांदणं पिऊन जीवन जगतो. असं आपल्या बऱ्याच ग्रंथांमध्ये चातक, चकोर या पक्ष्यांचं, भारद्वाज ह्या पक्ष्यांचं वर्णन आलेलं आहे. तर इथं दृष्टांत देताना काय म्हणतात संत तुकाराम, की पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. की चकोर या पक्ष्याला पौर्णिमेचा चंद्र काय आहे? जीवन आहे. की त्याचं चांदणं पिऊन तो आपलं जीवन जगतो. तसंच हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तसंच माझं मन काय करतं आहे? तुझ्या भक्तीसाठी आसुसलेलं आहे आणि ते माझं मन तुझ्या भेटीसाठी वाट बघत आहे.
नेक्स्ट बघा आता काय म्हणतात संत तुकाराम महाराज, कोणता दृष्टांत दिला आहे आता इथं, की दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटोली पंढरीची. बघा दिवाळी जवळ आली की ज्या मुलींची लग्न झालेली असतात त्यांना कशाची ओढ लागते की आता दिवाळी येईल, मग माझा भाऊ मला घ्यायला येईल, मग मी बसून कुठे जाईल, माहेरी जाईल, आईवडिलांना भेटेल, बहीण भावंडांना भेटेल, सगळ्यांना भेटेल, याची आस कोणाला लागलेली असते, सासरी गेलेल्या मुलीला. म्हणून सासरी गेलेल्या ज्या मुली असतात त्या कोणत्या सणाची वाट बघतात, दिवाळीच्या सणाची. दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटोली पंढरीची. तसेच त्या मुलींसारखीच, त्या सासरूवाशीन मुलींसारखीच मी कोणाची वाट बघतो आहे, पंढरीराया तुझी मी वाट बघतो आहे, की तू ये आणि मला भेट दे, तुझ्या भगवत भेटीची मला काय झालेली आस लागलेली आहे. कोणासारखी, तर ह्या सासरूवाशीन मुलींसारखी. म्हणून म्हटलेलं इथं की दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटोली पंढरीची. ओके, नेक्स्ट आता कोणता दृष्टांत दिला आहे पुढचा, तर पुढचा दृष्टांत त्यांनी बाळावर दिलेला आहे. छोटंसं जे बाळ असतं त्याला भूक लागली की बघा काय करतं, ते टाहो फोडतं, रडतं, ओरडतं, बरोबर की नाही. म्हणून तर संत तुकाराम महाराज असं म्हणतात की भुकेली या बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. की भुकेलेलं जे बाळ असतं ते कोणाची वाट पाहतं रे, भूक लागल्यानंतर त्याला कोणाची आस लागते, कोणाची आठवण येते, तर आपल्या आईची आठवण येते आणि तो शोक करतो. आणि जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते, दूध पाजते, तेव्हा तो काय होतो, शांत होतो, हसायला खेळायला लागतो. तसं हे पांडुरंगा, मला तुझ्या भेटीची आस लागली, हे माऊली, हे पांडुरंगरूपी माऊली, तू माझी कोण आहेस, आई आहेस, तू ये मला जवळ घे, तेव्हा माझे काय होईल, हे जी आस आहे लागलेली ती कमी होईल. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की भुकेली या बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. नेक्स्ट बघा आता काय म्हणतात, तुका मने मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. जसं भुकेलेलं बाळ असतं त्याला आपल्या आईची आस लागलेली असते, त्याचप्रमाणे हे माऊली, हे पांडुरंगा, मला तुझ्या श्रीमुख दिसण्याची, म्हणजे तुझं मुख दिसण्याची, म्हणजे तुला भेटण्याची काय लागलेली, भूक लागलेली आहे, ती भूक तू मला तुझं दर्शन देऊन मिटव, असं तुकाराम महाराज ह्या अभंगातून म्हणतायत. की तुका म्हणे मज लागलीसे भूक धावून या श्रीमुख दावी देवा. समजतं येतपर्यंत, असा हा आहे तुकाराम महाराजांचा अभंग. तर पुढच्या अभंगात आपण बघूया दुसरा पुढचा अभंग, संतकृपा झाली. तर समजला इथपर्यंत, आपल्याला जर काही विचारायचं असेल याच्याबद्दल तर तुम्ही आमच्या संकल्प क्लासरूमला, वेबसाईटला भेट देऊ शकता, किंवा आम्हाला तुम्ही ईमेलही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.